नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। क्षेत्र कोणतेही असो, यात काम करत असताना प्रत्येकाला आपले छंद जोपासणे जमत नाही। त्यामुळे छंद पूर्ण करण्यासाठी जिथे संधी मिळेल तिथे मात्र ती साधायची असते। असाच अनुभव पाल येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आला। कार्यक्रमात आमदार श्री चौधरी यांनी विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव तुम बेसहारा हो तो किसी का सहारा बनो हे गीत गायले आणि या गाण्याला विद्यार्थ्यांनी भरभरून दाद दिली। रावेर तालुक्यातील पाल येथील सातपुडा विकास मंडळ या संस्थेत दिनांक 5 ते 11 मार्च या कालावधीत हे श्रमसंस्कार शिबिर पार पडणार आहे। शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी खळसे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ व्ही आर पाटील, माजी सैनिक रवींद्र पाटील, संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ पी आर चौधरी, सातपुडा विकास मंडळाचे सचिव अजित पाटील, प्राचार्य डॉ राकेश चौधरी, ज्येष्ठ प्राध्यापक डॉ यशवंत महाजन, डॉ निलेश चौधरी, डॉ कल्पना भारंबे, डॉ सुनीता चौधरी उपस्थित होते। तुमको अपने आप ही सहारा मिल जाएगा, कश्ती कुई डूब की पहुंचा दो किनारे पे, तुमको अपने आप ही किनारा मिल जाएगा। तुम बेसहारा हो तो हंस कर जिंदा रहना पड़ता है, अपना दुख देना पड़ता है। रास्ता चाहे जितना लंबा हो, दरिया को तो बहना पड़ता है। थोड़े फूल है कांटे हैं जो तकदीर ने बांटे हैं, हमको इनमें से हिस्सा हमारा मिल जाएगा। तुम भी सहारा हो तो किसी का सहारा बनो।